राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातकणंगले विभागीय भरारी पथकानं गांधीनगर फाटा इथं कारवाई केली आहे या कारवाईत गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या अनिल कदम या संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय त्याच्याकडून सुमारे चौतीस लाख रुपयांचं गोवा बनावटीचं मद्य आणि दहा लाख रुपयांचा ट्रक असा सुमारे चव्वेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुणे बेंगलोर महामार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागानं पुणे बेंगलोर महामार्गावर सापळा रचून गोव्याहून पुण्याच्या दिशेनं जाणारा एक ट्रक अडवून झडती घेतली असता त्या ट्रकमध्ये गोवा बनावटीचे सुमारे चौतीस लाख रुपये किमतीचे पाचशे पन्नास बॉक्स आढळून आले या प्रकरणी ट्रक चालक अनिल भाऊसाहेब कदम याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून चौतीस लाख रुपयाचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि बेकायदा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा सुमारे चव्वेचाळीस लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस रवींद्र आवळे आणि उपाधीक्षक राजाराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी बर्गे जगन्नाथ पाटील बबन पाटील शीतल शिंदे आनंद वाघमारे सचिन लोंढे सागर शिंदे अनिल दांगट बालाजी गिदे राहुल संगपाळ योगेश शेलार ही कारवाई केली